6000 माणसांची यादी तुम्ही डायरेक्ट प्रिंट करता आणि त्याच्यावरती रशीद कंपाऊंड टाकून ठेवता. हे रशीद कंपाऊंड मध्ये राहणारे 6000 माणसं कोणी शोधायची? ह्यांचे पत्ते कसे मिळणार नावावरनं? आता 1500ची यादी करणारा महाभाग कोण? हा शहाणा कोण? ह्या तर निवडणूक आयोगांनी तपासावं ना की 1500ची यादी तुम्ही बनवलीच कशी. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया यांनी महाराष्ट्रातलं मतदान कमी व्हावं ह्याच्यासाठी जाणून बुजून प्रयत्न केलेले आहेत आणि हे त्याचे पुरावे. आजची पत्रकार परिषद ही कुठल्याही राजकीय विषयावर नसून इलेक्शन कमिशननी किती निष्काळजीपणाने महाराष्ट्रातली निवडणूक हाताळली ह्याच्यावरती प्रकाश टाकणारी आहे. इथे मी तुम्हाला यादी क्रमांक सकट पेपर्स देतो आहे. जवळजवळ 4000 नावं 1015, 1475, 931 आणि 1533 म्हणजे जवळजवळ 5000 नावं ही एका सिंगल पत्त्यावर आली होती. रशीद कंपाऊंड ही कशी माणसं शोधायची आणि कोणी शोधायची? खरं वोटिंग स्लिप देण्याचं काम हे निवडणूक आयोगाने स्वतःकडे घेतलं होतं काही वर्षापूर्वी. निवडणूक आयोगाच्या 20% चिठ्ठ्या पोचल्या नाहीत घरात. 6000 माणसांची यादी तुम्ही डायरेक्ट प्रिंट करता आणि त्याच्यावरती रशीद कंपाऊंड टाकून ठेवता. हे रशीद कंपाऊंड मध्ये राहणारे 6000 माणसं कोणी शोधायची? ह्यांचे पत्ते कसे मिळणार नावावरनं? आता ह्या सगळ्या याद्या ज्या आहेत हे उदाहरणादाखल आणलेत, अशा अनेक याद्या आहेत. या सगळ्या याद्या या 1500, 1400 इतकं त्यांचं संख्याबळ आहे. 1500ची एक यादी, आता 1500ची एक यादी खरं तर 500 किंवा 750 यादी मोठी नसावी असं एक कॅल्क्युलेशन आहे. कारण का तरच माणसं शोधता येतात. एका रूममध्ये ते बसू शकतात, एका मशीनवर ॲडजस्ट होऊ शकतात. एक तर ह्यावेळेस माहीत नाही इलेक्शन कमिशननी काय केलं आहे, कसं केलं आहे. आता ही 1500 माणसं समजा ह्याच्यातली 70% किंवा 60% वोटिंगला उतरली तर किती झाले? 900 माणसांचं वोटिंग एका खोलीत एका मशीनवर कसं होणार? ते स्वतः सांगतात की साधारण 1.5 मिनिटं लागतो एक वोटला. 1.5 मिनिटं लागत नाही, कमीत कमी 3 ते 4 मिनिटं लागतात ते व्हेरिफिकेशन अमुक तमुक. कारण का मॅन्युअल आहे, ते सुद्धा माणसंच आहेत ना. ते आरो वगैरे जे काय बसलेले असतात क्लार्क बी, ती सुद्धा माणसं आहेत. त्यांच्याही कामाला मर्यादा आहेत. एक तर कुठेही पंखे नाहीत, त्या खोल्या अतिशय अडगळीच्या शाळेंमध्ये घेतल्या होत्या. आता 1500 आणि 1 मशीन. खरं पूर्वी कसं असायचं, 1500ची असेल तर 750 ते 2 भाग करायचे, अ आणि ब, आणि 2 मशीन्स ठेवायचे. यावेळेस सगळीकडे एकच मशीन, त्यामुळे मतदान पूर्णच होऊ शकलं नाही. मतदान करायला लोकांना 4-4 तास लागले. एवढ्या उन्हामध्ये 4 तास उभं राहणं हे मानवाला शक्य नाही. आमच्या इथे कमीत कमी 10 ते 12 लोक लाईनीतच बेशुद्ध पडली. मग त्यांना हॉस्पिटलला घेऊन जाणं, त्यांना हॉस्पिटलायझेशन करणं, हे मी फक्त कळवा मुंब्रा 149 या मतदारसंघाबद्दल बोलतो आहे. आणि असे प्रकार सगळीकडे झाले, पण मी हा अभ्यास करून हे सगळं बाहेर काढलं आहे. आता 1500ची यादी करणारा महाभाग कोण? हा शहाणा कोण?
ह्या तर निवडणूक आयोगाने तपासावं ना की 1500ची यादी तुम्ही बनवलीच कशी. बरं, दुसरी गोष्ट तुमच्या नजरेस आणून देतो की एक बिल्डिंग आहे, आता एक बिल्डिंग ही ह्याचे वोटिंग केंद्र एकावरच पाहिजे एका शाळेवर? तर एका बिल्डिंगचे समजा 10 फॅमिलीज असतील तर फॅमिलीचे 5 वोट असतील तर 5 वोट 5 वेगवेगळ्या शाळेत. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काही लक्षच दिलेलं नाही आहे. म्हणजे आईचं वोट एमध्ये, वडिलांचं वोट बीमध्ये, पोरीचं वोट सीमध्ये, पोराचं वोट डीमध्ये. अरे, आता एक घरातली 4 माणसं वोटिंगला निघाली, रिक्षात बसली, शाळेत गेली, वोटिंग करून घरी आली, इतका साधा हिशोब असतो हा. आणि हे म्हणजे 149 मध्ये झालं हे मी पुराव्यासकट दाखवतोय, पण हे सगळीकडे झालं. मशीन्स, इलेक्शन मशीन्स स्लो कशा झाल्या हे एक न उलगडणारं कोड आहे. इलेक्शन मशीन्स जाणून बुजून स्लो केले गेले होत्या असं आमचं स्पष्ट मत आहे. त्यामुळे लोक कंटाळली. आता एवढ्या वेळ 5-5 तास लाईनीत उभं राहणं या उन्हात, त्या शाळेच्या आवारात जिथे प्रचंड ऊन, हवा नाही, वरती त्या शाळा असल्यामुळे त्यांच्यावरती पत्र्याचे शेड्स, तो पत्रा गरम होतोय, तिथेच सगळी लोक उभी आहेत, त्यामुळे सफोकेशनमुळे 12 लोक बेशुद्ध पडले आणि गेले हॉस्पिटलमध्ये. ह्याची जबाबदारी कोण घेणार? तेव्हा इलेक्शनचं काम सांभाळणारी यंत्रणा जी आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, यांनी महाराष्ट्रातलं मतदान कमी व्हावं ह्याच्यासाठी जाणून बुजून प्रयत्न केलेले आहेत आणि हे त्याचे पुरावे. 2 पुरावे दिले, 1500च्या याद्या. अगदी 1500ला 2 मिनटं जरी धसली धरली तर 1 मिनिटाला 1 तासाला 60 होऊ शकतात. म्हणजे कितीही केलं तरी 10 तासात 12 तासात 600 ते 700 मतदान होतं 1500 म्हणणं, म्हणजे 50% पण नाही. आणि मग आम्ही बघतो आसाममध्ये 78%, बेंगॉलमध्ये 79%. महाराष्ट्राचं हे लक्षातच येत नाही की हे असला गोंधळ करून ठेवतात. शाळा निवडताना त्या भागाच्या जवळच्या लोकांना त्या जवळच्या शाळेत त्यांचं मतदान केंद्र असलं पाहिजे, हा साधा हे नियम आहे. असाही नियम आहे की इलेक्शन कमिशन हॅज टू सी द कम्फर्ट ऑफ द वोटर्स. कुठेही पाणी नव्हतं प्यायला, कुठेही पंखे लावलेले नव्हते, कार्यकर्ते पाणी आणून देत होते. मग इलेक्शनचं काम काय, इलेक्शन कमिशनचं काम काय? काही काही ठिकाणी मशीन्स बंद पडल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्र म्हणजे ऑल इंडिया जे काही इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया आहे, एक आमदार आणि एक आमदाराचं मतदारसंघाचं नाव 149 कळवा मुंब्रा. मी ही ओपन तक्रार करतो आहे की इलेक्शन कमिशन इज अ कम्प्लीट फेल्युअर. इलेक्शन कमिशन ह्यांनी सर्वात जास्त चुका करून ठेवल्या आणि ह्या वोटर्सला मतदानापासून वंचित ठेवण्याचं काम इलेक्शन कमिशननी केलेलं आहे.